राणा होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. विषय रत्नागिरीसाठी, जिल्ह्यासाठी फारच गंभीर आहे, पण प्रशासनाने त्याच्यावर दुर्लक्ष केल्याचं माझ्या लक्षात आलंय, किंवा त्यांच्यावर कोणाचा तरी प्रेशर आहे. आणि तुम्हाला मेडिकल ऑक्सिजन जे आपल्याला पेशंटना कोरोनाच्या काळामध्ये गरज असते, कारण का पहिला अटॅक कोरोनाचा जिथे होतो तर तो लंग्सवर होतो, फुफ्फुसावर होतो, आणि म्हणून पेशंटला ऑक्सिजनची गरज असते, आणि जर ऑक्सिजन मिळालं नाही तर जीव जातो माणसाचा. आणि आता प्रशासन लोकांच्या जीवाशी खेळत आहे, याचं उदाहरण म्हणजे मेडिकल ऑक्सिजन देणारी कंपनी रायगड गॅसेस, ज्याचे मालक आहेत सुनील गुप्ता, खोपोलीला त्यांचा प्लांट आहे, त्यांची काल गाडी कलेक्टरांनी कशी तरी सांगून आणली की रत्नागिरीला रोज लागणारं ऑक्सिजन हे 15 टन आहे, पण रत्नागिरीला न मिळणारं रोजचं ऑक्सिजन 10 टन आहे. म्हणजे फक्त 5 टनवर रत्नागिरी जिल्ह्याचं ऑक्सिजन आज अस्तित्वात आहे, 10 टन रत्नागिरीला ऑक्सिजन नाही, किंवा ज्याची गरज आहे ते 10 टन मिळत नाही. रोजची रिक्वायरमेंट 15 टन. पेशंट वाढतायत, ते नंतर वाढवू शकतात आणि ऑक्सिजनची गरज पण वाढू शकते, पण आजची गरज जी आहे ती 15 टन आहे, त्याच्यापैकी फक्त 5 टन आपली आपण वापरतोय, आपल्याला मिळतोय, 10 टन मिळत नाही. कलेक्टरांनी या माणसाला बोलवलं, त्याचं टँकर ऑक्सिजनसाठी आम्हाला इकडे गरज आहे, कारण का आम्हाला पेशंटचे जीव वाचवायचे आहे. पण हा सुनील गुप्ता नावाचा जो माणूस आहे, रायगड गॅसेसची जी कंपनी चालवतो, त्यांनी मंत्रालयामध्ये त्याचं वजन वापरून चीफ सेक्रेटरी करून किंवा कुठल्या मंत्र्याकडून फोन केला, कलेक्टरांवर दडपण आणलं आणि कलेक्टरांनी ती गाडी सोडली, ती गाडी न ऑक्सिजन उतरवताच परत गेली. रत्नागिरीला जीव वाचवण्यासाठी जे ऑक्सिजनाची गरज होती, जे सिलेंडरमध्ये भरून ऑक्सिजन लोकांना मिळणार होतं, ते मिळालंच नाही, आणि कलेक्टर दडपणाखाली येऊन ती गाडी तिकडे, त्या गाडी आणि त्या मालकाला तिकडून मोकळं केलं. आणि आज रत्नागिरीला सर्वात जास्त गरज ऑक्सिजन लेवलची आहे. उद्या रत्नागिरीला ऑक्सिजन सिलेंडरमध्ये घालायला मिळेल की नाही ह्याची देखील आज खात्री कोणाकडे नाही, कलेक्टरांकडे नाही, पालकमंत्र्यांकडे नाही. अशा परिस्थितीमध्ये एका माणसाला वाचवण्यासाठी, एका माणसाला प्रॉफिट पोहोचवण्यासाठी, कारण का तोच माणूस लोटे MIDC मध्ये इंडस्ट्रियल ऑक्सिजन विकतो 450-500 रुपये पर युनिट, पर क्युबिक मीटर, जे युनिट जे मोजलं जातं, कारण का तिकडे इंडस्ट्रियल ऑक्सिजन विकलं तर रेट डबल ट्रिपल आहे, कितीतरी पट आहे, आणि मेडिकल ऑक्सिजन विकलं तर त्याच्यामध्ये रेट मिळत नाही, चांगला रेट मिळत नाही. म्हणून अशा घाणेड्या लोकांना, अशा नीच लोकांना तिकडे धंदा करू देणं आणि सरकार त्यांच्या मागे उभं राहणं की जा तुम्हाला जे करायचे ते करा, लोकांचे जीव गेले तरी चालतील, पण तुम्ही जाऊन इंडस्ट्रियल ऑक्सिजन विका, जेव्हा प्रोसिजर सेम आहे, मेडिकल ऑक्सिजन आणि इंडस्ट्रियल ऑक्सिजनची प्रोसिजर सेम आहे, आणि तरी पण एका सुनील गुप्ता नावाच्या एका मालकाला, एका व्यक्तीला त्याच्या कंपनीमध्ये प्रॉफिट मिळावं म्हणून त्याला मोकळा केला, पण रत्नागिरीमध्ये सामान्य माणसाचा जीव चाललाय, त्याला ऑक्सिजनची गरज आहे, तिथे कोणाचं लक्ष नाही, तिथे कोणाला काही घेणं देणं नाही, हे फार दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणून कलेक्टरांनी लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा, कारण आज रत्नागिरीची परिस्थिती अशी आहे की उद्या ऑक्सिजन मिळेल का नाही कुठल्या पेशंटला, अशी परिस्थिती आज रत्नागिरीमध्ये आहे. आम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे, लवकरात लवकर, मला याच्यावर राजकारण करायचं नाही, पण लवकरात लवकर लोकांना ह्याचा जो दुष्परिणाम आहे, किंवा लोकांना ऑक्सिजन हे मिळालं पाहिजे, आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर तरतूद कलेक्टर कशी करतायत ह्याच्यावर लक्ष आमचं आहे, हे सांगण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आलो. जय महाराष्ट्र.